जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माळीवाडा, केंद्र पाथरी, तालुका पाथरी, जिल्हा परभणी मधील हा 6वी बचा वर्ग. 6वी बचा वर्गात महात्मा फुले ग्रुपचे हे विद्यार्थी आपल्या समोर एक प्रयोग करून दाखवणार आहेत. प्रयोगाचं टायटल आहे पाण्यात तरंगणारे व बुडणारे पदार्थ. इथे आपण त्यांनी साहित्य आणलेलं बघूया. एक बकेट आहे, त्यामध्ये पाणी आहे. एक ग्लास आहे, त्यामध्ये पाणी आहे, माती आहे, काडे आहेत, शेंगाची टरपल आहेत, खोडरबर दिसत आहे, चमचे दिसत आहेत, पेन्सिल दिसत आहे. आणि सर्व जाणकार विद्यार्थी जे काळजीपूर्वक आणि अगदी शांतपणे प्रयोगाचं निरीक्षण करण्यात व्यस्त आहेत, आपण या महात्मा फुले ग्रुपच्या विद्यार्थ्यांना विनंती करूया की त्यांनी प्रयोग आपला कंटिन्यू करावा. आपण आता बघू माती माती पाण्यात बुडती का नाही. एक जण ग्लास पकडा, एक जण ग्लास पकडा आणि चमच्यानं हलवा. बघा, ग्लासचं निरीक्षण केल्याच्या नंतर माती तर पाण्यामध्ये बुडलेली आहे. म्हणजे यावरून हे सिद्ध होतं की माती पाण्यामध्ये बुडते. दुसरा पदार्थ टाका. आपण दुसरा पदार्थ यांनी टाकला आहे, शेंगा यांनी काड्या टाकल्यात. काडी तर तरंगते, म्हणजे काडी ही तरंगणारा पदार्थ आहे, यावरून सिद्ध होतं. तिसरा पदार्थ टाका दुसरा, शेंगाची टरपल. शेंगाची टरपल, शेंगाची टरपल्यामध्ये पाणी शिरले. बघूया टरपल बुडते का. अरे टरपल ही तरंगत आहे, म्हणजे टरपल देखील तरंगणारा पदार्थ आहे, यावरून सिद्ध होतं. दुसरा पदार्थ टाका दुसऱ्या ग्लासमध्ये. बघा खोडरबळ टाकत आहेत. अरे खोडरबळ तर तळाशी गेलं, म्हणजे खोडरबळ हा बुडणारा पदार्थ आहे, यावरून सिद्ध झालं. पेन्सिल बकेट मध्ये टाका. आपण बघूया पेन्सिल बकेट मध्ये पोहते का बुडते. अरे पेन्सिल तर तरंगत आहे, मग यावरून पेन्सिल हा तरंगणारा पदार्थ आहे, यावरून सिद्ध होतं. मग तुमच्या ग्रुपचे विद्यार्थी आप आपलं नाव सांगा. माझे नाव तुमचं नाव सांगा ग्रुप लीडर. बर, यावरून बुडणारे पदार्थ कोणते. खोडरबळ, पेन्सिल. खोडरबळ आणि पेन्सिल बुडाले. पेन्सिल तर तरंगलेली आहे. माती. माती बुडणारा पदार्थ आहे. अनिकेत तुला काय वाटतं तरंगणाऱ्या पदार्थांची नावं सांग. तरंगणाऱ्या पदार्थांची शेंगाची टरफर, काड्या, पेन्सिल. आणि प्रयोग केल्याच्या नंतर तुम्हाला प्रयोग केल्याच्या नंतर आनंद वाटला का. कालपासून तू तयारी केली होती राहुल, तुला काय वाटतं हे तरंगणारे पदार्थ कोण कोणते आहेत. तरंगणारे पदार्थ पेन्सिल, शेंगाचे टरपल आणि काडे. हा प्रेम, तुला काय वाटते ह्या ग्रुप मधल्या सर्व सदस्यांनी तुला मदत केली का. कोणी कोणी काय काय आणलं. कृष्णानं काय आणलं. चमचा आणला. हा कृष्णा चमचा आणला कृष्णानं. ठीक आहे, आपण बघूया यांच्यासाठी एक वेगळी टाळी. नवीन टाळी वाजवा, नवीन टाळी. पावसाची टाळी वाजवा. अगदी पाऊस पडलेला आहे जोरदार यांच्यासाठी. आणि खरंच